नमस्कार सर्वांना. आज देसाला निघालो आहे शिमाला संग्रामला घेऊन शाळेमध्ये. तर लवकरच आज उराकले जायचं म्हणून आज पोरं जायचे म्हणल्यावर त्यांना करमत पण नाही. कसं आता बरेच दिवस झाले अशी माझ्याकडे होती. तर किसांची मस्त बाकी अशी आंघोळ चालली आणि बाणा चालला इकडं नाश्ता. तर कांदा पोहे बाणाने मस्त बाकी बनावले ते. आम्ही पण जरा थोडं थोडं खातो आणि मग जातो आता देसाला. आता असंच असतं आपल्या मेंढपाळांच्या मुलांचं. प्रत्येक आपल्या मेंढपाळांच्या मुलांना असं शिक्षण घ्यावं लागतं. चला चाळत जाताना असं नाही करायचं. चला तर आता निघायचं या. हा नाही नको नको खायला. येतानी पण वज जातानी वज. काय सागर करमते कर करमते. कस काय वाटतंय अर्चना? अर्चना कस काय वाटतंय? करमना कोण घ्या ना तुम्ही सर. गाडी आता सुई मग अन्न घेऊन निघेल ते आम्हाला. अन्न आम्हाला स्टेशनला सोडतील रेल्वे स्टेशनला. अन्नाचा ट्रॅक्टर पण आणून लावला त्यांनी बिराडाव. हा घेतो घेतो बस शिमाच संग्राम बस तू पुढं. ह्या बघा आता आम्ही लोणावळ्यामध्ये आलोय. आम्ही पनवेलला गेलो होतो तर भुसावळ गाडी रद्द झाली त्यामुळं मग तिथनं आम्ही इष्टीनी आता लोणावळ्यात येऊन उतरलोय आणि इथून आता कोयना गाडी धरायची मग नेरळला जाऊन उतरायची. तर सीमाला संग्रामला गाडीमध्ये जरा त्रास झाला. सीमाला जरा तिला उलट्या होत्या उलट्या गाडीमध्ये इष्टीमध्ये. त्यामुळं खरं तर आम्हाला रेल्वेने जायचं होतं. तर चाललोय आता आम्ही लोणावळ्यात ना चालत इस्टेशनवरून चाललोय आता रेल्वे स्टेशनला. चला पोरांनो चला पोरांनो चला पटापट. हा लिफ्टने जाऊ चला. गाडीमध्ये फुलंच गर्दी आहे. खूप राहून झालो आम्ही लोणावळ्यापासून. जेजुरी स्टेशनला उतरलोय आणि तात्याची आमची पण आता भेट झाली. रोह्यावरून दिव्याला गेलं दिव्यावरून कल्याणावरून मग ते पुढच्या डब्यात आणि आम्ही मागच्या डब्यात. तर ते पण पोराला चाळत घेऊन चाललंय. तर आता आमच्या इथे गाठी बिटी झाल्या उतरल्याच्या नंतर आता जेजुरी स्टेशनला आहे. खरं तर मी नेरळला उतराय जायचं होतो पण बिराजी म्हणलं इथंच उतर जरा जेजुरीत काम आहे. त्यामुळे मग बिराजी म्हणलं इथं उतर. किती लय कुठं आहे साळाला?
बिराजे यांनी फोन केला की म्हणला निरेला उतरायचं जिजुरीला उतर जरा जिजुरीला काम आहे आपलं इकडे जायचं तर आता बिराजी आलाय नाही ना तर आता आम्ही आम्ही उभं राहून जाऊ आख लोन मग आता तुम्ही काय जाता तुम्ही तर आला बिराजी बनणे आहे बिराजी पण आला इकडे बैल काय फोटो निघतोय ना काय बर मग आता आलोय घरी तर ही आमची हाके वस्ती आलगुजदऱ्यामध्ये आम्ही राहतो राखाचा शिवार येऊ तरी पूर आहेत आमची इथे साळतली संग्राम आता वाड्याहून आणला दीपा मयूर मीना पृथ्वीराज शिमाला पण तिकून आता मी आणली आज म्हणाले तरी आमचं घर आहे मस्त बघ असं दादाने बांधलं दगडाचं दादा जरा गावाला गेलाय आईचा चाललाय स्वयंपाकात मध्ये चाललंय काय स्वयंपाक असं आमचं गावाकडं पण अशी चुलत असते तर चाललंय संध्याकाळचं जेवण हे तर काय जणांनी आमचं घर बघितलं असेल काही जणांनी नसेल बघितलं त्यामुळं तुम्हाला मी दाखवतोय आमचं साधंच घर आहे असं पृथ्वीराज कुठे गेलाय बघण्यावर गेला तिकडं तरी असं घर आहे आमचं दादांनी बांधलं दगडाचं घर आहे एकदम आम्ही गाव कोसापासून लांब राहतो ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो पुरंदर तालुक्यामध्ये राग गावे चाललंय बिराजीची कुठी करायचं गायांना आणि मुरगास पण मस्त बाकी मक्काचा बनवून ठेवलाय त्याला निवारा पण दादांनी केलाय इकडं आमच्या मेंढरांच वाड दगडी वाड यात मेंढर बसते या वाड्यात पोवळी याला म्हणतात किंवा वाड असं म्हणतात तर आपल्या गावा का इकडं धनगर वाडा असं म्हणतात वाड्या वस्त्या ग्रामीण भागामध्ये गावापासून लय लांब लांब असते तर गाया पण या साईड आहे साईडला आहे गायांना चाललंय बिराजीचं कुठे करून घ्यायचं इकडे आपली मानोर वस्ती त्या साईडला आणि हाकी वस्ती आलगुजदारा राखाचं शिवारी घरामोर पण जरा थोडस वावर दादाने मस्त बाकी काढले घरामोर लिंबाचं झाड आहे आणि असा परिसर आहे आपला हेकडला आता खरं तर आमचा वाडा कोकणामध्ये कोकणामध्ये आणि आपल्या गावाकडं बरसा कसा फरक आहे कोकणामधलं निसर्ग सौंदर्य एकदम हिरवगार असताना आपल्या गावाकडं इकडं
पावसाळ्यात फक्त आपल्याला हिरवळ दिसते. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.